महाजन म्हणत होते की एकनाथराव खडसे हे सी डी लावणार आहे, सी डी तर आली नाही परंतु आमचा पेन ड्राईव्ह आलेला आहे, तर त्यांची सी डी केव्हा बाहेर येणार आहे असं काय ऐकत नाही. गिरीश महाजनांकडे आता लग्न आहे, जरा शांततेनं लग्न पार पाडू द्या, नंतर प्रतिक्रिया देता येतील. भाऊ, रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे की अनेक आमदार जे आहेत महाविकास आघाडीचे ते आमच्या संपर्कात आहेत, त्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती त्यांनी कुठेतरी अनेक आमदार आपल्या पक्ष देण्याचं एक शक्यता वर्तवलेली आहे, याकडे कसं बघतो? मला वाटतं की भारतीय जनता पार्टीचे अनेक कार्यकर्ते वेगवेगळं भविष्य वर्तवत असतात. माननीय चंद्रकांत दादांनी तर अनेक तारखा दिल्या, पण त्या तारखा सगळ्या मागे गेल्या, आता नवीन तारखेची आम्ही वाट पाहतो आहोत. आता रावसाहेबांनी म्हटलं आहे की अनेक आमदार आमच्या संपर्कामध्ये आहे, याचा अर्थ असा आहे की त्यांना कुठेतरी भेटले असतील असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु हे नुसतं त्यांचं काय म्हणतात मनोरंजन आहे, नुसते त्यांचे स्वप्न पाहणं आहे. आता कोणताही आमदारची मनस्थिती ही पक्ष बदलवण्याची दिसत नाही आहे, आणि त्यामुळे आज तरी मविकाचा महाराष्ट्र विकास आघाडीचा कोणताही आमदार जाण्याची शक्यता नाही. बँके संदर्भात जे मजूर प्रकरणामध्ये त्यांना एक हे आलेलं आहे, त्या संदर्भात नाही, प्रवीण दरेकरांवर मजूर असल्याबाबतचा एक गुन्हा दाखल झालेला आहे. त्या गुन्ह्याच्या संदर्भामध्ये आता पोलीस स्टेशनला चौकशी सुरू आहे. मला वाटतं कारवाईच्या संदर्भामध्ये तात्पुरती स्थगिती त्याला आलेली आहे, याचा अर्थ गुन्हा खारित झाला असं नाही आहे. त्या गुन्ह्यामध्ये चौकशीमध्ये जे काही तथ्य येईल त्याच्यानुसार भविष्य कालखंडात काय कारवाई व्हायची ते होईल. किसन पाटीलसुद्धा वारंवार म्हणत आहेत की बा येणाऱ्या निवडणुकीमध्ये भाजपलाच भरघोस यश मिळणार आहे, पुढील 5 वर्षापर्यंत ही सरकारनंतर भाजपची सत्ता येईल असं त्यांनी विश्वास व्यक्त केला. असं आहे की मनसेपासून तर अगदी एम आय एमपासून तर सर्व राजकीय पक्ष आगामी कालखंडामध्ये आम्ही सत्तेत येणार आहोत अशा स्वरूपाचं वक्तव्य करतात, कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी. रावसाहेब दानवे असतील, माननीय चंद्रकांत दादा असतील, यांनी आपल्या कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी वारंवार अशा तारखाही दिलेल्या आहे, पुढच्या कालखंडात आम्ही सत्तेमध्ये येणार आहोत अशा स्वरूपाचं चित्र उभं करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. ज्यावेळेस निवडणुका जाहीर होतील त्यावेळेस खरी वस्तुस्थिती लक्षामध्ये येईल. आजपासून निवडणुकीचा अंदाज करणं हे फार अवघड असतं. माननीय चंद्रकांत दादांनी तर अनेक तारखा दिल्या, पण त्या तारखा सगळ्या मागे गेल्या, आता नवीन तारखेची आम्ही वाट पाहतो आहोत.